वेलकम टू ऑल, गुड मॉर्निंग। शाह कोचिंग क्लासेस बाय राज सर, मैट्रिक्स बाय राज सर, या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी आपणास विनंती करतो की आपण शाह कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तत्काळ सबस्क्राईब करा, लाईक करा व जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। आपण अशाच प्रकारचे ट्रिक्स घेऊन आपल्या चॅनलवर येत असतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, ठीक आहे। कोणत्याही संख्येस 99,999,999 व 99,999 ने गुणणे, तेही फक्त 2 सेकंदात। चला तर नक्कीच आपण पाहून घेऊ कशाप्रकारे आपण 2 सेकंदात कशाप्रकारे गुणतो ते ट्रिक्सनुसार, ठीक आहे। तर आता आपण पाहणार आहोत, ठीक आहे। तर काय करायचं, आपण उभी मांडणी करून घेऊ, ठीक आहे। थोडं सोडायला हलकं जाते, मांडणी केली ह्याच्यानंतर गुणेला 99, ठीक आहे। आपण असं सोडवलो तर किती वेळ जाणार आपला, ठीक आहे। असं सोडत बसलो, पहिले याला येईल यांना गुणणं, त्यानंतर यांना गुणणं, नंतर यांना गुणणं, तर आपण तेच हीच पद्धत आता ट्रिक्सनुसार कशाप्रकारे पाहत कशाप्रकारे आपण ते सोडवतो तर ते आता आपण पाहू, ठीक आहे। तर काय करायचं, स्टेप वनमध्ये गुणक संख्या किती आहेत, 1, 2, 3, ठीक आहे। 34, 21, 27 इकडे गुणक संख्या जेवढ्या आहेत म्हणजे किती आहेत, 1, 2, 3, 3, 3, 0 या संख्येवर ठेवून द्यायची, ठीक आहे। आणि ही संख्या उरलेली ही संख्या जी आहे तिच्यातून हे वजा करायची, तर आपलं 7, 2, 1, 2, 4, 3 म्हणजे ही संख्या शून्य न ठेवता याच्यातून वजा करायची, ठीक आहे। 34, 21, 27, ठीक आहे, वजा करायची म्हणजे यांचा गुणाकार येऊन जाते, ठीक आहे। आता शून्यातून 7 जात नाही, 9 घेतला, इथं झाले 10, 10 गेले, इथे राहिले 3, परत उसना दिला, इथं झाले 3, परत 9 उसना घेतला, इथं झाले 10, 10 गेले, ठीक आहे। 17 आले, हा उसना यायला दिला, इथं झाले 2, ठीक आहे। हा 2 उसना घेतला, इथं झाले परत 10, 10 गेले, 8 राहिले, ठीक आहे। त्याच्यानंतर इथं झाले 3, 7 मधून 3 गेले, 4 राहिले, ठीक आहे। 7 मधून 3 गेले, 4 राहिले, ठीक आहे। आता याच्यानंतर आपण 2 जात 4 जात नाही, तर 9 घेतला, 12 झाले, इथं 12 जात 4 गेले, इथं 8 राहिले, ठीक आहे। उसना परत दिला, 21 मधून 4 गेले, किती राहिले, 17 राहिले, 17 इथं 11 झाले, 11 जात 3, 11 जात 4 गेले, 7 राहिले, 2 जात 1 गेला, 1 राहिला, ठीक आहे। 3 जशी तसे तसे। चला तर मग आता आपण कॅल्क्युलेटरवर तुम्ही पाहू शकता की एवढं उत्तर येते की नाही। हे उत्तर आहे 34, 21, 27 गुणेला 999 उत्तर हे आहे जे आपण ट्रिक्सनुसार पाहिलेलं आहे, ठीक आहे। चला तर मग आता पुढचं पाहू आपण।
45 27 03 याच्यावर किती शून्य ठेवायचे, 1 2 3 4 1 2 3 4 चार शून्य ठेवायचे आणि हीच संख्या परत त्याच्यातून वजा करायची, ठीक आहे। तर मग आता हे किती आहे, 2 4 6 अंकी आहे, तर आपण 2 4 6 ठीक आहे, 45 27 45 27 03 ठीक आहे। आता ही संख्या याच्यातून वजा करायची। आता 10 इथं हातचा घेतला, इथं झाले 10 10 3 गेले, 17 आले, परत दिला, शून्यातून एक जात नाही, 15 उसना घेतला, इथं झाले 10 10 एक गेला, 9 राहिले, ठीक आहे। त्याच्यानंतर इथं 8 झाले, उसना परत दिला, इथून उसना घेतला, इथं झाले 10 10 8 गेले, 2 राहिले, त्याच्यानंतर इथं 3 झाले उसना परत दिल्यामुळे, परत 5 उसना घेऊन इथं 10 झाले, 10 3 गेले, 17 आले, ठीक आहे। त्यानंतर इथं 6 झाले, ठीक आहे, इथं झाले 6 5 1 6 इथून 4 उसना गेला, इथून ठीक आहे, 13 13 6 गेले, 17 आले, ठीक आहे। त्याच्यानंतर इथं 4 1 5 झाले, परत 7 1 उसना घेतला, इथं 10 झाले, 10 5 गेले, 5 राहिले, 7 1 गेला, 6 राहिले, आणि 5 2 जसे जात असे, 5 जसे जात असे, 4 जसे तसे, हे झालं उत्तर, ठीक आहे। तुम्हाला डाऊट वाटल्यास तुम्ही कॅल्क्युलेटरवर पाहू शकता। 100% आपण सर्व गणित ट्रिक्सनुसार आपल्या चॅनलवर शिकणार आहोत। तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तत्काळ सबस्क्राईब करा, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलशी जुळून राहा, ठीक आहे। चला तर मग आता आपण पुढचं बघू। बत्तीस 47 हे किती आहेत, 1 2 म्हणजे 2 0 ठेवून द्यायचे त्याच्यावर, आणि हे संख्या याच्यातून वजा करायची, किती आहे, 32 47 ठीक आहे। 10 7 गेले, 3 राहिले, परत इथं दिला, 5 झाले, 10 इथून 10 5 गेले, 5 राहिले, इथं 7 3 गेले, 4 राहिले, 4 3 गेला, 1 राहिला, 2 जसे तसे, 3। चला तर मग हे झालं फायनल उत्तर, चेक करून घ्या व व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा कमेंट्स करून। चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर जाता जाता मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण शाह कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तत्काळ सबस्क्राईब करा, अशाच प्रकारच्या ट्रिकी व्हिडिओ मिळवण्यासाठी आता सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ लाईक करून द्या, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, थँक्यू।